नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी, प्रत्येका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिस्टच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लास्ट वीकमध्ये मार्केटनं कशा पद्धतीचा परफॉर्म केलाय, फंड फ्लो कशा पद्धतीने चाललाय, त्याचबरोबर निफ्टी आणि बँक निफ्टीचा ऑप्शन सेटअप कशा पद्धतीचं तयार झालंय, आणि त्याचबरोबर बँक निफ्टी आणि निफ्टीचं टेक्निकल सेटअप नेक्स्ट वीकसाठी काय सांगतं याची सविस्तर चर्चा मित्रांनो आपण काय करत असतो या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. त्याचबरोबर मित्रांनो, मी ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला माझा जो टेक्निकल अनालिसिसचा कोर्स आहे, त्याचबरोबर बेसिक ऑप्शनचा कोर्स आहे, आणि दुसरं ऑप्शन सेलिंगचा जो कोर्स मी डिझाईन केलेला आहे, जे कोर्स ऑलरेडी सुरू आहेत आणि खूप मोठे बेनिफिशियरीज जे आहेत ते ऑलरेडी आपल्या कोर्सचे आहेत, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्या कोर्सचे पण मी डिटेल्स जे आहे ते काय करणार आहे, हा कोर्स कधी सुरू होणार आहे, त्याचा सिलेबस काय आणि बाकीचे सर्व डिटेल्स जे आहेत ते काय करणार आहे मित्रांनो, मी तुमच्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ लास्टपर्यंत ऐका, तुम्हाला जरूर एक चांगलं कंटेंट, चांगलं नॉलेज, चांगली माहिती जी आहे विशेषतः ऑप्शन ट्रेडिंग संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून काय होईल त्या ठिकाणी भेटेल अशी मी काय करतो या ठिकाणी आशा करतो, आणि कुठलाही टाइम न घालवता या ठिकाणी माझ्या व्हिडिओला मी सुरुवात करतो. मित्रांनो, आपण लास्ट वीकमध्ये मार्केटनं काय केलं हे पहिल्यांदा काय करूया या ठिकाणी बघूया. मित्रांनो, लास्ट वीकचा जर विचार केला तर लास्ट वीकमध्ये मार्केटनं आउट परफॉर्म जे आहे ते काय केले त्या ठिकाणी केलेलं आहे, निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, बाकीचे इंडायसेस असतील, ह्याच्यामध्ये चांगली तेजी जी आहे ती लास्ट वीकमध्ये काय झाली या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर दिसून आले. विशेषतः निफ्टीचा जर विचार केला तर मित्रांनो, निफ्टी जो आहे तो ऑलमोस्ट 3% अप आहे लास्ट वीकमध्ये, बँक निफ्टी 3.5% अप आहे, निफ्टी मिड कॅप मध्ये 0.5% ची रॅली आहे, स्मॉल कॅप असेल स्मॉल कॅप मध्ये पण 0.9% ची रॅली आहे. मित्रांनो, निफ्टी आयटी मध्ये पण चांगली रॅली दिसून आलेली आहे. त्याचबरोबर जर बघायचं झालं तर ऑटोमोबाईल स्टॉक असतील, एनर्जीचे स्टॉक असतील, त्याचबरोबर निफ्टी 500 म्हणजे बॉर्डर लेवलला देखील मार्केटमध्ये एक रॅली जी आहे ते काय झाले त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि लास्ट वीकचा जर विचार केला मित्रांनो तर त्या ठिकाणी निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये देखील 1% रॅली आहे, आणि निफ्टी मीडिया जो आहे त्याच्यामध्ये मात्र अंडर परफॉर्म असलेलं तुम्हाला क्लिअरली या ठिकाणी दिसून येईल. मित्रांनो, लास्ट वीकचा जर फंड फ्लो चेक केला तर तुम्हाला ह्याच्यात बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या काय होतील त्या ठिकाणी लक्षात येतील, विशेषतः फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा फंड फ्लो कसा आहे. मित्रांनो, लास्ट ट्रेडिंग सेशन जे होतं 6 ऑगस्ट 2021 फ्रायडे, त्या दिवशी मार्केटमध्ये काय झालं मित्रांनो, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं कॅश मार्केटमध्ये 69 करोड रुपयेची अमाऊंट जे आहे ते एक्झिट केले. त्याचबरोबर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं पण 631 कोटीचं सेलिंग केलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा इंडेक्स फ्युचर जो आहे तो 588 कोटीचा तुम्हाला सेल केलेला दिसून येतोय. म्हणजे त्यांचा व्ह्यू जर सोमवारसाठी बघितला तर कुठेतरी बेरिश बनताना ह्या डेटामधून क्लिअर दिसतोय. त्याचबरोबर मित्रांनो, ऑप्शन सेलिंग मध्ये पण त्यांनी 839 कोटी रुपयाचं सेलिंग केलंय. स्टॉक फ्युचर मध्ये मित्रांनो 828 कोटी रुपयाचं सेलिंग केलंय. मित्रांनो, पाठीमागच्या काही दिवसापासून इंडेक्स जो आहे तो वर चाललाय, पण त्याचबरोबर जर स्टॉक फ्युचरचा जर विचार केला तर तिथं बेरिश पोझिशन होत आहेत. म्हणजे इंडेक्स मॅनेज केला जातोय आणि दुसऱ्या बाजूला काही पैसा जो आहे तो आउटफ्लो होताना, काही सेक्टरमधून चेंज होताना तुम्हाला क्लिअरली व्हिजिबल दिसून येते. त्याचबरोबर जर बघायचं झालं तर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं स्टॉक ऑप्शन मध्ये देखील ऑलमोस्ट 134 करोड रुपयाचं सेलिंग जे आहे ते केलेलं तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसून येईल. मित्रांनो, विशेषतः जर तुम्ही या ठिकाणी जर कंडिशन बघितली सध्याला एक महत्वाची फंड फ्लो संदर्भात, तर तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर दिसून येईल. काय दिसून येईल तर मित्रांनो, विशेषतः फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं 3 ऑगस्ट आणि 4 ऑगस्टला ह्युज बाईंग केलं होतं. म्हणजे 2166 कोटी रुपयांचं बाईंग जे आहे ते 3 ऑगस्टला होतं आणि 4 ऑगस्टला 2828 कोटीचं बाईंग होतं. मित्रांनो, आता सर्वात महत्वाचं काय ते मी सांगतो तुम्हाला. मित्रांनो, जी वीकली एक्सपायरी होती 5 ऑगस्टची, 5 ऑगस्टच्या ह्या वीकली एक्सपायरीच्या अगोदर म्हणजे विशेषतः मंगळवार आणि बुधवारी जे आहे ते मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शॉर्ट कव्हरिंग जे आहे ते त्या ठिकाणी इंडेक्स वरती झालं होतं, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात जर विचारात घे झालं, मार्केटचा जर तुम्ही स्टडी केला, मार्केटचे जर डेप्थ बघितली, तर तुमच्या एक गोष्ट या ठिकाणी क्लिअरली लक्षात येईल. काय लक्षात येईल की बाबा वीकली मंथली एक्सपायरी होती, सॉरी फर्स्ट एक्सपायरी जी होती ह्या एक्सपायरीच्या अगोदर जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात शॉर्ट जे आहे ते काय झाले होते त्या ठिकाणी कव्हर झाले होते. मग हे जे शॉर्ट कव्हरिंग झाल्याचा अर्थ फ्रेश लॉन्ग झालेत का, तर इतके म्हणावे असे फ्रेश लॉन्ग नाहीत. आणि पाठीमागच्या 4-5 दिवसामध्ये मार्केटमध्ये जी रॅली आली होती, विशेषतः 3 तारखेला आणि 4 तारखेला मार्केटमध्ये आउट परफॉर्म केलं होतं, विशेषतः या दिवसाचा जर तुम्ही विचार केला मित्रांनो, तर त्या ठिकाणी एक गोष्ट घडली होती. ब्रॉडली लेवलला जर बघितलं तर मार्केटमध्ये एवढं स्ट्रेंथ नव्हती, पण बँक निफ्टीचे काही स्टॉक आणि निफ्टीचे काही हेवी वेट स्टॉक जे आहेत, जसं रिलायन्स असेल, HDFC बँक असेल, कोटक बँक असेल, ICICI असेल, आणि त्याचबरोबर SBI चा रिझल्ट असेल, आणि अजून काही निफ्टीमधले स्टॉक, या स्टॉकमध्ये ह्यूज बाईंग झालं होतं आणि त्याच्यातून इंडेक्सला जे आहे ते काय करण्यात आलं होतं, हायर साईडला लिफ्ट करण्यात आलं होतं, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे विशेषतः अजून जरी बघितलं तर मित्रांनो, हायर लेवलचा आतापर्यंत मार्केटचा एक्सपिरियन्स असा आहे, ज्या ज्या वेळेला मार्केट लाईफ टाईम हाय तयार करतं
विशेषतः सध्याचा लाईफ टाईम हाय जर बघितला अमेरिकन मार्केटची आणि इंडियन इक्विटी मार्केटची जर तुलना केली तर अमेरिकन मार्केट ऑलरेडी लाईफ टाईम हायच्या वरती आहे, म्हणजे प्रचंड वरती चाललंय कंटिन्यू नॉनस्टॉप. पण त्याच्याशी तुलना करता आपलं इंडियन इक्विटी मार्केट जे आहे ते अंडर परफॉर्मन्स आहे. म्हणजे तो एक ड्यू जर पेंडिंग असेल तर अजून आपल्याला अपसाईडला रॅली जी आहे ती स्क्रीनवरती दिसून येईल आणि ती रॅली तुम्हाला ऑप्शन चेन मध्ये दिसते का नाही ते पण मी काय करेल तुम्हाला पुढे जाऊन सांगेल. आणि दुसरं मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही हायर साईडला जाता नवीन टेरिटरीमध्ये मार्केट ज्या वेळेला एंटर करतं विशेषतः ब्रॉडली मार्केटचा जर विचार केला तर निफ्टी, तर मित्रांनो ज्या ज्या वेळेला एका निगेटिव्ह सेंटिमेंट येईल, थोडी जरी निगेटिव्ह न्यूज आली मार्केटमध्ये तरी त्या त्या वेळेला मार्केटमध्ये हेवी सेल ऑफ जो आहे तो आजपर्यंत काय झालाय स्क्रीनवर दिसून आलेला आहे. आणि याच पद्धतीचा एक सेल ऑफ जो आहे एक फॉल जो आहे एक ड्रास्टिकली तो तुम्हाला नेक्स्ट एक ते दोन आठवड्यामध्ये स्क्रीनवर एखाद्या दिवशी येताना दिसून येईल आणि परत लोअर साईडला मार्केटमध्ये काय होईल बाईंग येईल. मित्रांनो बरेच लोक मार्केटमध्ये सध्या ह्याच्यासाठी वेट करायला लागले की बाबा मार्केट एकदा क्रॅश झालं पाहिजे, मार्केटमध्ये 10-15% एकदा करेक्शन झालं पाहिजे आणि हे करेक्शन झाल्यानंतर काय करतो आम्ही चांगले क्वालिटी स्टॉक पिक करतो अशी काही लोकांची अपेक्षा आहे. पण मित्रांनो ही अपेक्षा पूर्णपणे चुकीची आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या मार्केट जे आहे ज्या पद्धतीचं करेक्शन व्हायला पाहिजे मार्केटमध्ये त्या पद्धतीचं करेक्शन मार्केटमध्ये बिलकुल अपेक्षित नाही. पाठीमागच्या 7 ते 8 महिन्याचा जर मार्केटचा तुम्ही स्टडी केला अप ट्रेंडचा तर मार्केट जास्तीत जास्त मित्रांनो 3 ते 4-5% देखील करेक्ट व्हायला तयार नाही. आणि ते करेक्ट झालेलं मार्केट लगेच काय करतं त्या ठिकाणी बाउन्स बॅक घेऊन वरच्या हायर साईडला तुम्हाला त्या ठिकाणी येताना सातत्यानं दिसून येईल. म्हणजे या पार्श्वभूमीवर जर तुम्हाला मार्केटमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी आहे ती कंटिन्यू बेसिसवर काय करावं लागेल इम्प्लिमेंट करावी लागेल हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर जर बघायचं झालं मित्रांनो डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर ऑलरेडी बाईंग करत आहेत त्यांचा काय इश्यू नाहीये इतका जास्त. त्याचबरोबर मित्रांनो सर्वात महत्वाचं काय आपल्यासाठी की बाबा मार्केटमध्ये काम करत असताना इक्विटी मार्केटमध्ये नेमकी काय कंडिशन आहे सध्या. तर इक्विटी मार्केटमधून मित्रांनो पाठीमागच्या 1 महिन्यामध्ये खूप मोठा आउटफ्लो जो तो आहे तो झालेला आहे आणि विशेषतः ह्याच्यामध्ये एनबीएफसी स्टॉक असतील बँकिंग स्टॉक याच्यातला पैसा जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात बाहेर निघाला. हा जो मेजॉरिटी अमाऊंट आहे ती कुठली आहे तर एनबीएफसी आणि बँकिंग स्टॉक मधले आहे हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. त्याचबरोबर जर मित्रांनो जर विशेषतः डेरिव्हेटिव्ह मार्केटचं जर पोझिशन बघितलं तर लास्ट 2 ट्रेडिंग सेशन म्हणजे 5 आणि 6 तारखेचा जर विचार केला सॉरी 6 तारीख आपल्यासाठी महत्वाचे कारण की फ्रायडे फर्स्ट ट्रेडिंग सेशन होता ह्या नेक्स्ट एक्सपायरीचा. मित्रांनो 6 तारखेला परत इंडेक्स फ्युचर जो आहे तो 588 कोटीचा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं सेल केलाय आणि पाठीमागच्या 1 महिन्यापासूनचा जर तुम्ही स्टडी केला हा एफआयचा डेटा विशेषतः इंडेक्स फ्युचरवरती त्यांच्या कंटिन्यू बेसिसवर शॉर्ट पोझिशन ज्या आहेत त्या स्क्रीनवरती कंटिन्यू व्हिजिबल आहेत हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. पण त्याचबरोबर जर मित्रांनो तुम्ही जर बघितलं या ठिकाणी तर स्टॉक ऑप्शन मध्ये काय कंडिशन आहे स्टॉक ऑप्शन मध्ये पण ऑलमोस्ट त्याच पद्धतीची कंडिशन आहे कारण की स्टॉक ऑप्शनचा वापर बऱ्याच वेळेला हेजिंगसाठी केला जातो. काही ऑप्शन बाय करून काही ऑप्शन हेज केले जातात विशेषतः मार्जिन रिक्वायरमेंट असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल ह्याच्यासाठी. पण मित्रांनो सर्वात महत्वाचं आपल्यासाठी इंडिकेशन जे आहे ते स्टॉक फ्युचर आहे. मित्रांनो ज्या ज्या वेळेला निफ्टी इंडायसेस हा डाऊन साईडला असतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला स्टॉक फ्युचरमध्ये रॅली बघितली जाते. म्हणजे काय केलं जातं इंडेक्सला शॉर्ट केलं जातं आणि त्याच्या अगेन्स्ट स्टॉक फ्युचरमध्ये काय केली जाते बाईंगची पोझिशन घेतली जाते. आणि मित्रांनो कालच्या 2 ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला काल इंडेक्स फ्युचरमध्ये पण 588 कोटीचं सेलिंग आहे आणि स्टॉक फ्युचरमध्ये देखील 828 कोटी रुपयांचं काय त्या ठिकाणी सेलिंग आहे सॉरी 588 आणि या ठिकाणी 828 कोटी रुपयांचं काय इंडेक्स फ्युचर आणि स्टॉक फ्युचरमध्ये सेलिंग आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि त्याच्या अगेन्स्ट मित्रांनो स्टॉक ऑप्शनमध्ये देखील 839 कोटी रुपयांचं सेलिंग आहे. म्हणजे याचा अर्थ क्लिअर होतो की बाबा मार्केट जे आहे ते हायर साईडला थोडं रिस्ट्रिक्टेड आहे. अपसाईड तर ओपन आहे पण रिस्ट्रिक्टेड अपसाईड जे आहे ते क्लिअरली असलेलं त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. म्हणजे विशेषतः फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा जर मार्केटवरचा व्ह्यू बघितला तर हा तुम्हाला स्लाइटली बुलिश असलेला दिसून येतोय. बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी आहे ते फॉलो करत असलेली तुम्हाला या ठिकाणी क्लिअरली दिसून येते. मित्रांनो या पार्श्वभूमीवर जर ऑप्शनचं सेटअप बघितलं तर ऑप्शनचं सेटअप नेमकं काय सांगते आपल्याला मित्रांनो विशेषतः बँक निफ्टीचा जर विचार केला आणि बँक निफ्टीचं कालचं फ्रायडेचं मार्केट जे क्लोजिंग झालं हे जर बघितलं तर तुमच्या एक गोष्ट इथं क्लिअरली लक्षात येईल. बँक निफ्टीमध्ये सपोर्ट जो आहे बँक निफ्टीचा हा 35,000 आणि 35,000 या स्ट्राईक प्राईसला हायेस्ट ओपन इंटरेस्ट आहे. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी पुट रायटर जे आहेत ते उभे आहेत. पण मित्रांनो तुम्ही विशेषतः चेंज इन ओवायचा जर स्टडी बघितला तर उद्यासाठी मार्केटसाठी एक महत्वाची लेवल असणार आहे जी 35,800. 35,800 जर खाली मार्केट स्लिप झालं तर डेफिनेटली मार्केट मित्रांनो 35,500 आणि 35,000 पर्यंत जाऊ शकतं. म्हणजे विशेषतः बँक निफ्टीचा जर विचार केला मित्रांनो अजून देखील बँक निफ्टी टेक्निकली आणि ऑप्शनच्या दृष्टीने जर बघितला तर कुठे तर वीकनेस जे आहे ते त्याच्यामध्ये व्हिजिबल आहे हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. पण मार्केटमध्ये जरी ऑप्शनच्या चार्टवरती किंवा इव्हन टेक्निकल चार्टवरती देखील काही ठिकाणी वीकनेस जर चार्टवरती दिसत असलं तरी पण बँक निफ्टीसाठी एक अडवांटेज काय माहिती का बँक निफ्टीमध्ये खूप मोठा अपसाईड ड्यू जो आहे तो पेंडिंग आहे कम्पॅरेटिव्हली निफ्टीशी. त्यामुळे आपल्याला तिथं अग्रेसिव्हली शॉर्ट पोझिशन जे आहे ती निफ्टीवरती
बँक निफ्टीवरती घ्यायची नाही, बाय अँड डिपची स्ट्रॅटेजी इथं देखील काय करायचे नेक्स्ट वीक साठी आपल्याला मेनली फॉलो करायचे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो बँक निफ्टीचा जर हायर साईडला विचार केला तर मित्रांनो 36,000, 36,200 आणि 36,500 ही स्ट्राईक, ह्या ज्या स्ट्राईक प्राइस आहेत या ठिकाणी कॉल रायटिंग झालेलं. मित्रांनो ह्याच्यामध्ये दोन लेवल खूप महत्वाचे आहेत. एक महत्वाची लेवल म्हणजे 35,800 आणि 36,200. हे जी 400 पॉईंटची रेंज आहे ना, हे देखील सोमवारी परत सस्टेन होण्याची शक्यता आहे. या रेंजमध्ये मार्केट जे आहे ते जास्त तर वेळ काय करेल या ठिकाणी टाइम स्पेंड करण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. कारण का मी लास्ट व्हिडिओमध्ये देखील फ्रायडेचा सांगितलं की बा मार्केटमध्ये जी प्रोबॅबिलिटी बनवलेली आहे ती कशा पद्धतीची आहे. तर या ठिकाणी ही जी लेवल आहे मित्रांनो 35,800, ओके 35,800चा विचार केला आणि इकडं 36,200 या ठिकाणी मार्केटचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स जो आहे तो काय झाला या ठिकाणी तयार झाला. आणि हा सपोर्ट आणि रेजिस्टन्स जर तुम्ही बघितला तर हा क्लिअरली तुम्हाला काय दाखवतोय, मार्केट जे आहे ते एका लेवलमध्ये तुम्हाला रेंज बॉन्ड राहण्याची शक्यता जी आहे ते यामध्ये स्क्रीनवर क्लिअरली काय दिसते त्या ठिकाणी जास्तीची असलेली तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर जर बघायचं झालं आपल्याला विशेषतः बँक निफ्टीचं चेंज इन ओआय मित्रांनो 36,000 आणि 36,200 या स्ट्राईक प्राइस झाला आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय, मार्केटसाठी मित्रांनो उद्यासाठी सोमवारच्या ट्रेडिंगसाठी हायर साईडला जर मार्केटला ट्रॅव्हल करायचं असेल तर एक मोठी रॅली जी आहे ती आपल्याला 36,200च्या वरती जी आहे ती काय त्या ठिकाणी अपेक्षित आहे. कारण का पोझिशनली ओआय आणि चेंज इन ओआय देखील काय 36,200ला, म्हणजे याचा अर्थ स्ट्रॉंग रेजिस्टन्सचं काम कोण करणार आहे, 36,200 ही स्ट्राईक प्राइस सोमवारी करणार आहे. हे पहिल्यांदा हायर साईडला करा लक्षात घ्या. आणि लोअर साईडला जर विचारात घेतलं तर त्या ठिकाणी 35,500 ही स्ट्राईक प्राइस जी आहे ती सपोर्टचं काम करेल आणि त्याच्यावरती 35,800चा एक स्मॉल सपोर्ट असलेला दिसून येतोय. आणि ह्या ऑप्शन चेनचा जर विचार केला तर ह्या ऑप्शन चेन नुसार मित्रांनो मार्केटमध्ये 35,000 ते 36,500 ही 1500 पॉईंटची रेंज आहे ती बँक निफ्टीसाठी ह्या वीकली एक्सपायरीसाठी आपल्याला डिफाईन करता येईल किंवा ती एक फिक्स करता येईल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो सर्वात महत्वाचं काय आहे की बाबा आपल्याला जर निफ्टीमध्ये ट्रेड करायचं असेल तर निफ्टीचं सेटअप कशा पद्धतीचं तयार झाले हे पण काय करा या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो निफ्टीमध्ये 16,200 आणि 16,000 ही जी स्ट्राईक प्राइस आहे या ठिकाणी पुटचा सर्वात मोठा ओआय जो आहे तो होल्ड करतो. ह्याचा अर्थ असा होतो मित्रांनो की मार्केट एनी हाव कोणत्याही कॉस्टवरती 16,000 आणि 16,200 ही साईड लेवल जे आहे डाऊन साईडला ब्रेक करणार नाही किंवा तिथं मंदी येण्याची शक्यता कमी वाटते. आणि त्यातल्या त्यात चेंज इन ओआय जर बघितला तर हा चेंज इन ओआय हा दोघांच्या मध्ये आहे, म्हणजे 16,150. म्हणजे आता निफ्टीचं जर क्लोजिंग बघितलं तर ऑलमोस्ट 16,200च्या आसपास आहे आणि लोअर साईडला 51 पॉईंट काय होऊ शकतो निफ्टी होऊ शकतो. आणि 50 पॉईंट जर निफ्टी खाली आला तर तिथं तुम्ही बाय अँड डिपची जर स्ट्रॅटेजी वापरली तर परत निफ्टी तुम्हाला 16,200 पर्यंत हायर साईडला काय होईल जाताना क्लिअरली दिसून येईल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. कारण का ऑलरेडी सपोर्ट कुठे आहे 16,200 आणि 16,000 आणि ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला बाय अँड डिपची स्ट्रॅटेजी निफ्टीमध्ये आहे. निफ्टीचा जर तुम्ही हायर साईडचा जर विचार केला मित्रांनो निफ्टीमध्ये सर्वात महत्वाचं काय तर 16,300 आणि 16,400 या स्ट्राईक प्राइसला हायएस्ट ओपन इंटरेस्ट आहे. आणि विशेषतः जर निफ्टीचा विचार केला तुम्ही तर निफ्टीमध्ये 16,400 ही जी स्ट्राईक प्राइस आहे यापर्यंत मार्केटमध्ये अपसाईडला मूव्ह जे आहे ते पॉसिबल आहे. इव्हन 16,500ला देखील कॉल रायटर जो आहे तो उभा असलेला दिसून येतोय. आणि मार्केटचा जर विशेषतः निफ्टीचा जर विचार केला तर टोटल निफ्टीमध्ये सध्या 34,78,000 पुट विकण्यात आली आहे आणि 31,59,000 कॉल जे आहे ते सेल करण्यात, म्हणजे पुटची संख्या जास्त आहे. याचा अर्थ निफ्टीचा सपोर्ट जो आहे तो स्ट्रॉंग आहे कम्पॅरेटिव्हली. हे पहिल्यांदा काय करा तुलना विचारात घ्या. आणि हायर साईडला जर विचारात घेतलं तर कॉल जो आहे रेजिस्टन्स जो आहे तो वीक आहे. आणि या पार्श्वभूमीवर आपण निफ्टीसाठी मित्रांनो 16,000 ते 16,500 ही रेंज आहे ती ह्या वीकसाठी काय करतो या ठिकाणी डिफाईन करतोय. मित्रांनो तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज काय करा आपल्या पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांची रिक्वेस्ट येते सर आम्हाला तुमचा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे जिथं लाईफ टाईम फ्रीमध्ये कॉल काय केले जातात तुम्हाला दिले जातात. हे जर तुम्हाला सर्व्हिस घ्यायची असेल तर मित्रांनो युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा. झिरोदा, अपस्टॉक, ॲलिस ब्लू या तिघांची मी लिंक दिली आहे. या लिंक मार्फत तुम्ही तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करा. मी तुम्हाला माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलमध्ये काय करेल त्या ठिकाणी ऍड करेल. आणि हे ऍड कुणाला केलं जातं तर जे ऍक्टिव्ह ट्रेडर आहेत जे कंटिन्यू बेसिसवर आमच्या लिंक मार्फत ज्यांनी डिमॅट अकाउंट ओपन केलं आणि त्या डिमॅट अकाउंटमध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही त्या ग्रुपचा सपोर्ट किंवा ऍक्सेस जो आहे तो भविष्यामध्ये घेऊ शकता. हे पण काय करा या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो त्यानंतर आपल्याला आता सर्वात महत्वाचं काय की बाबा फ्रायडेचं जे मार्केट क्लोज झालं होतं हे मार्केट कशा पद्धतीने क्लोज झालं होतं आणि तिथला सेटअप कशा पद्धतीने होता. मित्रांनो आपण फ्रायडेसाठी मार्केटवर जो व्ह्यू ठेवला होता तो काय ठेवला होता, बँक निफ्टी आपल्याला 36,050 वरून बाय करायचा होता. आणि मित्रांनो तुम्ही जर इथं स्क्रीनवर जर बघितलं तर तुमच्या एक गोष्ट क्लिअरली लक्षात येईल. काय लक्षात येते हो, या ठिकाणी स्क्रीनवर जर बघितलं तुम्ही तर एक खूप महत्वाची बाब जी आहे ती तुमच्या या ठिकाणी क्लिअरली लक्षात येईल. तर या ठिकाणी मित्रांनो मार्केटचा जर तुम्ही विचार केला
ओके तर इथं बघा आपल्याला इथून निफ्टी काय करायचं बाय करायचं सॉरी बँक निफ्टी 36,050 वरून बाय करायचं आणि निफ्टीनं फ्रायडेला काय केलं तर एक्झॅक्ट डॉट मित्रांनो इथं काय केलं होतं टच केलं होतं हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या काय केलं होतं मार्केटनं डॉट ह्या लेवलला जे आहे ते या ठिकाणी टच केलं होतं आणि लोअर साईडला मित्रांनो आपण बँक निफ्टीवरती शॉर्ट पोझिशन घेणार होतो 35,696 आणि बँक निफ्टीचा जो लो आहे फ्रायडेचा तो 35,700 लो आहे म्हणजे मित्रांनो आपल्या लेवल्स या पद्धतीने काय करतात या ठिकाणी काम करतात म्हणजे आपण जी रेंज डिफाईन केली होती बँक निफ्टीसाठी जो नो ट्रेडिंग झोन होता आपला हा नेहमी बाय आणि सेलच्या दरम्यानचा जो एरिया असतो हा आपल्यासाठी नो ट्रेडिंग झोन असतो आणि ऑलमोस्ट पूर्ण दिवस जो आहे तो मार्केटने ह्या एरियामध्ये काय केलं होतं त्या ठिकाणी स्पेंड केलं होतं मित्रांनो ह्या पार्श्वभूमी फ्रायडेला 3 कॉल दिले होते त्यातले 2 एसएल हिट झाले होते एकाचं टार्गेट असतो पहिला जो कॉल दिला होता या कॉलमध्ये ऑलमोस्ट 100 पॉईंटची मुवमेंट मिळाल पण ही मुवमेंट थोडा थोडी फास्ट आली होती आणि जो प्रीमियम जो आहे तो थोडा जास्त होता त्यामुळे बऱ्याच लोकांनी त्यामध्ये एंट्री देखील घेतली होती दुसरा आम्ही पुट ऑप्शन सलग 2 वेळा 2 पुट ऑप्शन दिले होते एका पुट ऑप्शनमध्ये 5 पॉईंटचा एसएल हिट झाला होता आणि दुसऱ्यामध्ये 15 पॉईंटचा एसएल जो आहे तो आपला हिट झाला होता हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात आणि मित्रांनो त्याच पद्धतीनं निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीवरती आपण बुलिश होतो 16,315 वरून आणि विशेषतः मार्केटनं जर फ्रायडेचा जर हाय तयार केला हाय जर बघितला तर ऑलमोस्ट या ठिकाणी 10-20 पॉईंटचा 36 पॉईंट पर्यंत ऑलमोस्ट काहीतरी हाय या ठिकाणी तयार केलं होतं म्हणजे निफ्टी जो आता हायर साईडला टिकला आणि लोअर साईडला आपल्याला निफ्टीला सेल करायचं होतं 16,261 वरून तर मित्रांनो मार्केटनं जास्त तर काय केलं हा आपला जिथं सेलचा एरिया होता त्या ठिकाणी मार्केटनं जास्त तर वेळ टाइम जो तो स्पेंड केला होता हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या मित्रांनो विशेषतः सध्याचं जर ग्लोबल सेटअप बघितलं ग्लोबल सेंटिमेंट जर बघितला तर तो मार्केटमध्ये कशा पद्धतीचा आहे तर मित्रांनो आपल्या लोकल चा जर विचार केला तर लोकलला कुठलाही निगेटिव्ह क्यूज आहे तो सध्याला मार्केटमध्ये नाही आहे हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या लोकल मार्केटचा विशेषतः ग्लोबल मार्केटचा जर विचार केला तर S&P 500 जो आहे तो रेकॉर्ड क्लोजिंग परत एकदा फ्रायडेला केले ऑलमोस्ट त्या ठिकाणी डाऊ जोन्स 0.14% अप आहे त्याचबरोबर बाकीचे इंडेक्सेस त्याच्यामध्ये पण एक रॅली जी आहे ती अमेरिकेमध्ये काय झाले त्या ठिकाणी दिसून आले विशेषतः जुलै महिन्याचा जो जॉब रिपोर्ट आला तो डेटा पॉझिटिव्ह असल्यामुळे त्या ठिकाणी साहजिकच US मार्केटमध्ये एक रॅली जी आहे ती बघायला मिळत आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला सोमवारी इंडियन इक्विटी मार्केटवर मे बी बघायला मिळेल तिथे एक पॉझिटिव्ह सेंटिमेंटवरती सुरुवात होताना आपल्याला अपेक्षित आहे पुढल्या 2 दिवसांमध्ये जर आज शनिवार आणि उद्या रविवार ह्या 2 दिवसात जर मार्केटचा सेंटिमेंट चेंज झाला नाही कुठली ग्लोबल न्यूज जर मार्केटमध्ये नाही आली तर डेफिनेटली आपण तिथे मार्केटवरती बुलिश व्ह्यू परत पण एकदा काय करू शकतो त्या ठिकाणी गृहित धरू शकतो मित्रांनो या पार्श्वभूमीवर तुम्हाला जर सोमवारी ट्रेड टाकायचा असेल बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये तर हा ट्रेड कुठे टाकू शकता मित्रांनो तुम्हाला जर मार्केटला समजून घ्यायचं असेल ना बँक निफ्टीला किंवा निफ्टीला तर तुम्हाला टाइम फ्रेम तुमच्यासाठी खूप मॅटर करतं आणि हे टाइम फ्रेम काय ठेवलं पाहिजे तुम्ही ब्रॉडली टाइम फ्रेमचा जेवढं तुम्ही युज कराल जेवढं ब्रॉड मार्केटला ब्रॉड टाइम फ्रेमवर जेवढं तुम्ही मार्केटला ऑब्झर्व कराल ना तेवढं तुम्हाला मार्केटमध्ये जास्त बेनिफिट जो आहे तो होण्याची शक्यता असते हे पर्यंत काय करा लक्षात घ्या मित्रांनो बँक निफ्टीनं ज्या पद्धतीचं सेटअप तयार केले हे सेटअप काय सांगतंय तर बाबा बँक निफ्टीचं सेटअप असं सांगते सध्या 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आणि निफ्टीचं देखील सेटअप ते सांगतंय मित्रांनो सेम की बाबा मार्केटचा जो पॅटर्न तयार झालाय जे टेक्निकल सेटअप तयार झाले हे बुलिश सेटअप आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या म्हणजे बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी आहे ती काय करायची या ठिकाणी वापरायची विशेषतः तुम्ही जर बँक निफ्टीचा जर विचार केला तर मित्रांनो या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये एक ट्रँगल जो आहे तो या ठिकाणी तयार होताना दिसून येतोय तुम्हाला आणि जसा हा ट्रँगलचा सोमवारी मित्रांनो ब्रेकआउट होईल आता बघा सर्वात महत्वाचं हा काय या ठिकाणी ट्रँगल किंवा फ्लॅग टाईप पॅटर्न जो आहे तो काय झाला ट्रँगल पॅटर्न जो आहे तो काय झाला या ठिकाणी तयार झाला म्हणजे हा बुलिश ट्रँगल आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या म्हणजे हा या ठिकाणी जर तुम्हाला डाऊन साईडला जरी मार्केट येताना दिसून येत असलं पण ह्याची रेंज जी आहे ती मित्रांनो इथं नॅरो होत चालली आणि ह्याचा ब्रेकआउट जो आहे तो आपल्याला हायर साईडला सोमवारी अपेक्षित आहे हे पहिल्यांदा काय करा मित्रांनो हा पॅटर्न आहे ह्याचा ब्रेकआउट डाऊन साईडला पण होऊ शकतो ह्याचा ब्रेकआउट काय होऊ शकतो डाऊन साईडला देखील होऊ शकतो हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या बाकीच्या पण बऱ्याच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागतात त्या ठिकाणी बघावं लागतं पण मित्रांनो माझी जी अपेक्षा आहे बँक निफ्टी हा ब्रेकआउट जो आहे तो हा पहिल्यांदा मार्केट ओपन झाल्यानंतर काही टाइम तर मार्केट काय करेल ह्या एरियामध्ये इथं टाइम स्पेंड करेल आणि ह्या एरियामध्ये टाइम स्पेंड केल्यानंतर मार्केट काय करेल या ठिकाणी हायर साईडला हा ब्रेकआउट जो आहे तो देण्याची शक्यता जास्त आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या त्याच पद्धतीनं सेम मित्रांनो विशेषतः जर तुम्ही निफ्टीचा विचार केला तर निफ्टीमध्ये देखील एक जबरदस्त सेटअप जे आहे ते या ठिकाणी तयार होताना तुम्हाला क्लिअरली दिसून येईल निफ्टीमध्ये देखील इतर मित्रांनो या ठिकाणी फॉलिंग वेज पॅटर्न टाईप पॅटर्न जो आहे तो काय झाला या ठिकाणी तयार झाला आणि ह्याचा देखील ब्रेकआउट जो आहे तो मित्रांनो आपल्याला हायर साईडला या ठिकाणी अपेक्षित आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या म्हणजे टेक्निकल सेटअप जर बघितलं निफ्टी आणि बँक निफ्टीचं तर ते पूर्णपणे बुलिश आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या
आणि समजा मार्केटचा जर सेंटिमेंट निगेटिव्ह झाला तर त्या ठिकाणी हे सेटअप आपलं काम करणार नाही, तो पण मुद्दा या ठिकाणी तुम्ही विचारत नाही. मित्रांनो, सोमवारी जर आपल्याला बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड कुठून बनतोय? तर मित्रांनो, बँक निफ्टीवर जर तुम्हाला बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल सोमवारसाठी, तर हा बुलिश व्ह्यू माझा साधारणतः या ठिकाणी मित्रांनो थोडा चॅलेंज बनणार आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, कारण का तर मित्रांनो सोमवारी बँक निफ्टी जोपर्यंत 36,070 वरती जात नाही तोपर्यंत तुम्ही बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवू नका. बँक निफ्टी 36,070 वर गेल्यानंतर अबाऊला काय करायचं? आपल्याला बँक निफ्टी बाय करायचं. हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो, यानंतर आपल्याला बँक निफ्टीमध्ये कुठे टार्गेट भेटेल? तर मित्रांनो, आपल्याला बँक निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट जे आहे ते 36,190 जे आहे ते काय होईल, तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल. त्याच्या जर वरती बँक निफ्टी जर 36,200 वरती जर सस्टेन झाला तर बँक निफ्टी मित्रांनो 36,480 पर्यंत काय करेल, त्या ठिकाणी तुम्हाला हायर साईडला टार्गेट देण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याच पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला जर विशेषतः बँक निफ्टीवरती जर शॉर्ट व्ह्यू ठेवायचा असेल, बँक निफ्टीवरती जर बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल, तर हा बेरिश व्ह्यू कुठून बनतोय तुमचा? बँक निफ्टीला तुम्हाला सेल कुठून करायचं? सेल करायचं म्हणजे पी ऑप्शन बाय करायचं आहे. 35,821 ही रेंज आहे ज्या खाली बँक निफ्टी जर निघाला तर इथं काय करा, बँक निफ्टीवरती शॉर्ट पोझिशन बनवा. 819 खाली बँक निफ्टी निघाल्यानंतर काय करा, तुम्ही शॉर्ट पोझिशन घ्या, म्हणजे बेरिश व्ह्यू मार्केट वरती बनवा. तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल या ठिकाणी साधारणतः 35,573 काय होईल, पहिलं टार्गेट भेटेल. दुसरं टार्गेट 35,500 जर होल्ड झालं मित्रांनो, ओके, इथं जर होल्ड झालं मार्केट ह्याच्या खाली, तर मात्र मित्रांनो 35,210 पर्यंत देखील बँक निफ्टी जो आहे तो लोअर साईडला काय करू शकतो, त्या ठिकाणी जाऊ शकतो. त्याच पद्धतीनं सेम मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीला सेल कुठून करायचंय तुम्हाला? तर मित्रांनो, निफ्टी जो सेल होतोय 16,226 निफ्टीला सेल करा तुम्ही. 16,226 वरून काय करायचंय, निफ्टी सेल करायचंय. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल 16,190 टार्गेट भेटेल, त्यानंतर 16,150 तिसरं टार्गेट भेटेल, आणि त्यानंतर 16,100 देखील टार्गेट जे आहे ते स्क्रीनवर निफ्टीमध्ये काय होऊ शकतं त्या ठिकाणी तुम्हाला भेटू शकतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि हायर साईडला जर निफ्टीचा विचार केला तर निफ्टीवरती तुम्हाला बुलिश व्ह्यू कुठून ठेवायचा आहे? 16,261 निफ्टी काय करायचं तुम्हाला, बाय करायचं आहे. या सिनारीवरती तुम्हाला मित्रांनो निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट भेटेल साधारणतः या ठिकाणी 285 टार्गेट भेटेल. ओके, 16,290 टार्गेट भेटेल तुम्हाला, सॉरी 90-92 टार्गेट काय करू शकता, घेऊ शकता. आणि त्यानंतर मार्केट जर वरती निघाल तर 16,038 पण टार्गेट जे आहे ते स्क्रीनवरती तुम्हाला काय भेटू शकतं त्या ठिकाणी, इझिली भेटू शकतं. 16,338 पर्यंत पण निफ्टी जो आहे तो काय करू शकतो, हायर साईडला जाऊ शकतो. आणि मित्रांनो, मार्केट जर खूप गॅप अप आणि गॅप डाऊन ओपन झालं तर तिथं आपल्या लेवल काम करताना थोडी अडचण येते, प्रॉब्लेम येतो. त्या लेवलवरती काम करण्यासाठी तुम्हाला विशेष प्रकारच्या एक्सपर्टीजची आणि एक्सपिरियन्सची गरज असते. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे या पद्धतीने मित्रांनो फ्रायडेला तुम्हाला ट्रेड मंडेला तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी मार्केटमध्ये ट्रेड करायचं. आणि मित्रांनो, मी तुम्हाला मगाच सांगितलं होतं की बाबा आपल्याला काय करायचं हो या ठिकाणी, की बाबा मी तुम्हाला मागे सांगितलं होतं बाबा माझा जो कोर्स आहे टेक्निकल अनालिसिस असेल, बँक निफ्टी असेल, निफ्टीचा हा जो कोर्स आहे हा नेमका कोर्स काय आहे आणि हा कोर्स तुम्ही कशासाठी केला म्हणजे हे मी काय करणार आहे तुम्हाला सांगणार आहे, त्याचा सिलॅबस वगैरे काय ते पण काय करणार आहे मी या ठिकाणी तुम्हाला शेअर करणार. मित्रांनो, माझे 3 कोर्स ऑलरेडी पाठीमागच्या 1 वर्षापासून सुरू आहेत, त्यामध्ये ऍडव्हान्स टेक्निकल अनालिसिस असेल, बँक निफ्टी असेल आणि ऑप्शन बायरचा बँक निफ्टीचा कोर्स. म्हणजे बँक निफ्टीचे 2 कोर्स आहेत, विशेषतः ऑप्शन सेलिंग. ऑप्शन सेलिंगचा जर कोर्स बघितला तर त्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजी शिकवल्या जातात. ज्या ऑप्शन सेलिंगमध्ये जे तुम्हाला सांगण्यात येतं मित्रांनो की बाबा अनलिमिटेड रिस्क आहे, लिमिटेड प्रॉफिट आहे, मित्रांनो हे ऍक्च्युअली खरं नाही. ऑप्शन सेलिंगमध्ये अनलिमिटेड प्रॉफिट आहे, लिमिटेड रिस्क असतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. तुम्ही जर प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट केलं आणि म्हणजे लिमिट प्रॉफिट जे मिळतं ना ते तुम्हाला कशा पद्धतीत मिळतं, तर खूप जास्त पण प्रॉफिट होत नाही. तुम्ही तुमचं जे डिप्लॉय करताय कॅपिटल, त्या कॅपिटलवरती तुम्हाला 1%, 1.5% ते 2% रिटर्न जे आहे ते काय होऊ शकतात, इझिली मार्केटमध्ये भेटू शकतात. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे डेली
बेसिसवर आणि वीकली बेसिसवर पण तुम्ही 1-3% रिटर्न जनरेट करू शकता. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. पण मित्रांनो, ह्यापेक्षा जास्तीच्या अपेक्षा पण तुम्ही ऑप्शन सेलिंग मध्ये ठेवू नका. आणि ऑप्शन सेलिंगचा जर कोर्स करायचा असेल, ऑप्शन तुम्हाला पूर्ण शिकायचं असेल, तर त्यामध्ये मित्रांनो कोणाला आपण ऍडमिशन देतोय, कमीत कमी तुम्हाला 6 महिन्याचा ऑप्शन ट्रेडिंगचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. त्याचबरोबर तुमच्याकडे लॅपटॉप पीसी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे मित्रांनो कमीत कमी 3 लाखाचं कॅपिटल असेल तरच तुम्ही काय करा, हा बँक निफ्टी ऑप्शन सेलिंगचा जो कोर्स आहे त्याची फी 14,000 आहे, तो कोर्स काय करू शकता, तुम्ही पूर्ण करू शकता. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्या व्यतिरिक्त मित्रांनो दुसरा अजून एक आपला कोर्स आहे ऑप्शन बायरसाठी. विशेषतः त्यामध्ये आपण ऑप्शन बाईंगच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी असेल, वेगवेगळ्या टेक्निक असेल, वेगवेगळे इंडिकेटर असेल, बँक निफ्टीसाठी कुठल्या टाइम फ्रेमवर काम केलं पाहिजे, मी ज्या दररोज युट्यूबला व्हिडिओला ज्या लेवल टाकतो त्या लेवल्स नेमका कशा कॅल्क्युलेट केल्या जातात, कशा काढल्या जातात, ऑप्शन चेन रीड कशा पद्धतीने करायची, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तो A-Z ते पण काय केलं जातं ऑप्शन बाईंगच्या कोर्समध्ये शिकवलं जातं. त्याचा पण कोर्स फी आहे जी साधारणतः 10,000 रुपये कोर्सची फी आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि त्यानंतर पुढचा कोर्स जो आहे जो महत्वाचा मानला जातो सर्वांच्या दृष्टीनं किंवा बरीच लोक जे आहेत ते तो कोर्स करण्यासाठी जास्त तर इंटरेस्टेड असतात, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. तो कोर्स कुठला आहे तर मित्रांनो तो कोर्स आहे टेक्निकल अनालिसिस, ऍडव्हान्स टेक्निकल अनालिसिसचा कोर्स आहे. मित्रांनो मार्केटमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे म्हणजे काय तर की बाबा तुम्हाला ऍक्च्युअली मार्केटमध्ये काम कसं केलं पाहिजे हे कुणीही मार्केटमध्ये शिकवणार नाही. मी माझ्या कोर्समध्ये मित्रांनो कोर्स सुरू झाल्यानंतर पहिला 8 दिवस काय शिकवत असेल, मी पहिल्या 8 लेक्चर मित्रांनो मी एकही स्टॉक मार्केटची मी तुम्हाला कन्सेप्ट सांगत नाही. ट्रेडिंग सायकोलॉजी काय असली पाहिजे, रिस्क मॅनेजमेंट काय असतं, मनी मॅनेजमेंट काय असतं, आपण आतापर्यंत काय चुका केल्या, आपल्या ट्रेडिंगचं अनालिसिस कशा पद्धतीने करायचं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते काय करत असतो मी त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला शिकवत असतो. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी काय करतो पहिल्यांदा शिकवतो, बाबा रिस्क मॅनेजमेंट काय असतं, मनी मॅनेजमेंट काय असतं, ट्रेडिंग सायकोलॉजी काय असतं. आणि हे शिकवायला मला मित्रांनो ऑलमोस्ट 6-7 तास लागतात, जे 6-7 दिवस जातात. ऑलमोस्ट 8-10 तास आपण ह्या गोष्टीवरती डिस्कशन करतो. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर जर मित्रांनो जर बघायचं झालं आपला हा जो ऍडव्हान्स टेक्निकल अनालिसिसचा जो कोर्स आहे हा साधारणतः 40-45 दिवसाचा कोर्स आहे. तुम्हाला बऱ्याच ठिकाणी माहीत असेल किंवा शेअर मार्केटचा कोर्स, विकेंडचा कोर्स, 2 दिवसाचा कोर्स, सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंतचा कोर्स. मित्रांनो असले कुठलेही कोर्स फुकट जरी दिले तरी करू नका, याचा काही फायदा होत नसतो. कारण का तुमची तेवढी ग्रास्पिंग पॉवर नसते, तेवढी तुमची मेंटॅलिटी नसते किंवा तेवढी तुमची मानसिकता नसते की बाबा 1-2 दिवसाचा आपण कोर्स करूया, 8-8-10 तास स्क्रीनवर बसूया आणि शिकूया. त्या गोष्टी शिकण्याच्या नसतात मित्रांनो. आपल्याला एकतर पहिल्यांदा नॉलेज नसतं, एक्सपिरियन्स नसतो, काम करण्याची आयडियल पद्धत माहीत नसते. आणि त्यात जर तुम्ही कोर्स जॉईन करून जर पूर्ण सगळ्या गोष्टी ऍट अ टाइम जर शिकायचा प्रयत्न केला तर त्या कधीही शक्य नाही. आपण थोडं थोडं काय केलं पाहिजे, शिकलं पाहिजे आणि त्याचा प्रॅक्टिकल यूज केला पाहिजे. आणि आपला हा जो टेक्निकल अनालिसिसचा कोर्स आहे मित्रांनो हा ऑलमोस्ट 40-45 दिवसाचा कोर्स आहे. दररोज संध्याकाळी 8-10 च्या दरम्यान आपले लेक्चर होतात. त्यामध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश मधली स्टॉक मार्केटचे जे स्टँडर्ड बुक आहेत ते काय करतोय तुम्हाला मी शेअर करतोय. त्याचबरोबर आपले काही सॉफ्टवेअर आहेत. त्याचबरोबर मित्रांनो आपण स्वतः एक चार्ट लॅब डेव्हलप केले. आतापर्यंत आपण ज्या चार्टवर ट्रेड काढले, ज्या चार्टचे आपण ब्रेकआउट पकडले, जे विद्यार्थ्यांनी पैसे भरपूर कमवले चार्टच्या साह्यानं, असं चार्ट कलेक्शन केलं, जे चार्ट कलेक्शन बघून देखील तुम्ही खूप काही गोष्टी ज्या आहेत टेक्निकल अनालिसिसच्या काय करू शकता, करू शिकू शकता. हे पहिले. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट राहील. बाकीच्या प्रोफेशनल इन्स्टिट्यूट सारखं नाही आहे आपलं. हे पहिले पूर्ण लाईफ टाईम सपोर्ट राहील. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला फ्री 10 वेबिनार मित्रांनो प्रत्येक महिन्याला मी फ्री वेबिनार घेतो. फ्री वेबिनार म्हणजे काय, बाकीचे लोक फ्री वेबिनार घेतात आणि या कोर्स करा असं सांगतात, माझं फ्री वेबिनार तसं नाही. माझे जे विद्यार्थी माझ्याकडून शिकून गेले त्या विद्यार्थ्यासाठी मी प्रत्येक महिन्याला 1.5 महिन्याला एक वेबिनार घेतो आणि फक्त माझे क्लासचेच विद्यार्थी त्या लेक्चरला असतात. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे आतापर्यंत तुम्ही जे शिकलं ते इम्प्लिमेंट करत असताना तुम्हाला काही चॅलेंजेस येत आहेत का, किंवा तुम्हाला मी काही गोष्टी नवीन शिकल्या असतील, काही नवीन कंटेंट डेव्हलप केला असेल, काही नवीन गोष्टी अनुभवास आल्या असतील, तर त्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात तिथं क्लासमध्ये शेअर केल्या जातात. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि इव्हन तुम्हाला इन बिटवीन कधी काय वाटलं की सर मला हे कन्सेप्ट क्लिअर समजत नाही, माझ्या लक्षात येत नाही, तर परत आपण त्या लेक्चरसाठी काय करतो त्या विद्यार्थ्यांना ऍड करतो, त्यांना त्याचं एक्सपिरियन्स शेअर करतो किंवा त्या गोष्टी सगळ्या काय केल्या जातात शेअर केल्या जातात. त्याचबरोबर मित्रांनो आपला फ्री टेलिग्राम प्रीमियम टेलिग्राम चॅनल जो आहे त्याचा पण आपण ऍक्सेस जो आहे तो आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांना देतोय. तो पण फ्री मध्ये लाईफ टाईम काय करतोय मित्रांनो आपण ऍक्सेस देतोय. हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे खूप अजून गोष्टी आहेत मित्रांनो ज्या मी वेळेअभावी तुम्हाला इथं सांगू पण शकत नाही, अशा गोष्टी आहेत आपल्या सगळ्या. म्हणजे हे कोर्स तुम्ही काय करा जरूर जॉईन करा. ह्याचा सिलेबस वगैरे काय ते पण मी तुम्हाला काय करेल दाखवेल. म्हणजे तुमच्या लक्षात येईल बाबा काय नेमकं तुम्हाला नवल वाटेल लक्षात. बरीच लोक सिलेबस देखील दाखवत नाहीत की बाबा हा आमचा सिलेबस बघून दुसरं कोणतर कॉपी करेल आणि त्याच्यामुळे त्यांना काय होईल फायदा. मित्रांनो तुम्ही सिलेबस कॉपी करू शकता, तुम्ही स्ट्रॅटेजी कॉपी करू शकता, पण तुम्ही त्याच्या पाठीमागे असणारे इमोशन असेल, त्याचं
एक्झॅक्ट वर्किंग कशा पद्धतीने करायचं असतं ह्या गोष्टी कधीही कॉपी केल्या जाऊ शकत नाहीत. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मी तुम्हाला माझा सिलेबस पण काय करेल मित्रांनो या ठिकाणी दाखवेल. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा आपल्याला जर मार्केटमध्ये काम करायचं असेल तर कुठल्या लेव्हलनं काम केलं पाहिजे, कुठल्या गोष्टींचा तुम्ही स्टडी केला असेल केला पाहिजे हे खूप महत्वाचं मित्रांनो. कारण का तुम्ही हा कोर्स केल्यानंतर स्वतः कॉल जनरेट करू शकता, स्वतः लेव्हल जनरेट करू शकता, कुठला स्टॉक वाढणार आहे कुठला स्टॉक पडणार आहे ह्या सगळ्या गोष्टी काय होतात तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो लक्षात येतात. मित्रांनो आपला जो अडव्हान्स टेक्निकल अनालिसिसचा कोर्स आहे त्याच्यामध्ये माइंडसेट फॉर स्टॉक मार्केट हे आपण पहिल्या लेक्चरला शिकवतो, त्याचबरोबर रिस्क मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट काय असतं, कंपोनंट ऑफ रिस्क मॅनेजमेंट काय, स्टॉप लॉस स्टॉप लॉसचं अनालिसिस कसं करायचं, रिस्क रिवॉर्ड रेशो कसा ठेवायचा, प्रॉफिट बुकिंग कशा पद्धतीने करायचं, आपलं स्वतःचं ट्रेडिंग जर्नल कशा पद्धतीने डेव्हलप करायचं. मित्रांनो मी पाठीमागच्या एका दोन बॅचला एक एक्सपेरिमेंट केला होता. माझ्याकडे जे बँक निफ्टीचा कोर्स करायला आले होते किंवा जे टेक्निकल अनालिसिसची कोर्स होती ज्या लोकांनी मला ऑलरेडी सांगितलं होतं सर आम्ही 2 लाख 3 लाख 4 लाख 5 लाख रुपये लॉसमध्ये, मी त्यांना फक्त एकच हिंट दिली होती बाबा तुम्ही तुमचं प्रॉफिट आणि लॉस स्टेटमेंट काढा आणि त्याचं अनालिसिस करा. त्यात अनालिसिस केल्यानंतर मी सांगितलं बाबा तुम्ही एक्स वाय झेड ट्रेड फक्त डिलीट करा, तुम्ही प्रॉफिटमध्ये का लॉसमध्ये ते सांगा. तर त्यांनी सांगितलं सर आम्ही सगळे लोक ऍक्च्युअली प्रॉफिटमध्ये तरी पण आम्ही लॉसमध्ये का. तर मित्रांनो तुम्ही चुकीच्या पद्धतीने ट्रेड करताय. ट्रेडिंग करण्याची एक वेगळी मेथड असते, एक वेगळी पद्धत असते आणि हे तुम्हाला कुणीही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सांगणार नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, कारण ह्याच गोष्टी आपल्याला माहित नसतात. मार्केटमध्ये एक्झॅक्ट काम कसं करायचं काय करायचं हे सगळे सांगतील तुम्हाला, व्हॉट्सअपला सांगतील, टेलिग्रामला सांगतील, युट्यूबला सांगतील, या लाखो रुपये कमवा, हजारो रुपये कमवा, एवढे कमवा तेवढे कमवा पैसे सगळे सांगतील तुम्हाला. पण मित्रांनो मार्केटमध्ये काय करायचं हे सगळं जण सांगतात पण काय करायचं नाही हे कुणी सांगत नाही. आणि माझा मेन फोकस जो आहे मित्रांनो क्लासमध्ये तुम्ही काय करायला पाहिजे यापेक्षा काय करायला नको. तुम्हाला काय करायचं तुम्हाला प्रत्येकाला माहित आहे पण काय करायला नको हे तुम्हाला माहित नसतं. का? कारण का तुमची सुरुवातच अशा ठिकाणी झालेली असते की बाबा आपण नेमकं काय करायला पाहिजे हेच माहित नसतं तुम्हाला. आणि तुम्ही जे करत असता ते तुम्हाला वाटतं की बाबा मी जे करतो हेच खरं आहे आणि माझा लॉस व्हायला लागलाय, माझं काहीतरी चुकायला लागलंय. पण बाबा मित्रांनो तुमचं चुकतं हे तुम्हाला कधी माहितच नसतं. तुम्ही चुकीच्या पद्धतीने ट्रेडिंग करायला आहे, चुकीच्या पद्धतीच्या ग्रुपमध्ये सपोर्ट घेत आहे हे तुम्हाला कळत नसतं शेवटपर्यंत. तुम्हाला वाटतं बाबा मी जे करतोय जे माझ्याकडे मिळतंय तेच खराय सगळं, ते खरं नसतं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. इव्हन बऱ्याच ठिकाणी मी ज्यावेळेला टेक्निकल इंडिकेटर शिकवत होतो की बाबा RSI असेल, MACD इंडिकेटर असेल, ही इंडिकेटर इंट्राडे ट्रेडिंगला वापरायचं नसतं असं ज्यावेळेला मी सांगतो काही लोक असतात सर असं कसं काय म्हणताय, सगळे तर लोक सांगतात की बाबा RSI MACD इंडिकेटर इंट्राडे ट्रेडिंगला वापरायचं. तर मित्रांनो नाहीये, खूप अशा गोष्टी आहेत की बाबा तुम्ही जे इंट्राडे ट्रेडिंगसाठी वापरता ऑप्शनसाठी वापरता ते ऍक्च्युअली ऑप्शनसाठी नसतात. किंवा बरीच लोक RSI काय करतात तो 70 गेल्यानंतर ओव्हरबॉट आहे सेल करतात. पण माझं उलट आहे मित्रांनो, 70 RSI गेल्यानंतर खरं तर तुम्ही एंट्री घ्यायला पाहिजे. खरी स्ट्रेंथ त्या स्टॉकमध्ये किंवा त्या ऑप्शनमध्ये त्या ठिकाणी तयार झाली असते. आणि मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल मार्केटमध्ये जेवढी इंडिकेटर आहेत ना त्यातली फक्त दोनच रिअल इंडिकेटर आहेत, एक आहे प्राईज आणि दुसरा आहे व्हॉल्यूम. आणि प्राईज आणि व्हॉल्यूम पासून जे इंडिकेटर तयार होतो ना ते फक्त रिअल इंडिकेटर असतं. आणि आपण बरोबर त्याच गोष्टी एक्झॅक्ट सोडतो आणि दुसऱ्याच गोष्टींच्या काय करतो त्या ठिकाणी मागे लागतो. तर मित्रांनो हे ट्रेडिंग सायकोलॉजी काय असते, ट्रेडिंग जर्नल काय असतं, प्रॉफिट किती ठेवायचं, टार्गेट किती ठेवायचं ह्या गोष्टी पण आपण रिअलिस्टिक पातळीवरती येऊन शिकवतो. काय सांगतोय रिअलिस्टिक पातळी, कशाला म्हणतोय रिअलिस्टिक पातळी. स्टॉक मार्केटमध्ये आज जे काय सेल केलं जातं ना ते अनरिअलिस्टिक पातळीवर सेल केलं होतं. पण माझा उद्देश आहे की बाबा तुम्हाला रिअलिस्टिक पातळीवरती आणायचं पहिल्यांदा स्टॉक मार्केटमध्ये. आणि तुमचं एकदा माइंडसेट चेंज झालं ना मग तुम्हाला लक्षात येते बाबा स्टॉक मार्केट काय. ओके तर ह्या सगळ्या गोष्टी पहिल्या 7 ते 8 लेक्चरमध्ये होतात. त्याचबरोबर मित्रांनो मी माझा कोर्स जो आहे तो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा डेटा कशा पद्धतीने अनालिसिस करायचा, त्याचा मनी फ्लो कशा पद्धतीने अनालिसिस करायचा आणि त्याच्या सहाय्याने कशा पद्धतीने. मित्रांनो दुसरं तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये स्टडी करण्यासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा रोज डेटा बघावा लागतो. आणि मित्रांनो हा डेटा इतका मोठा तुम्ही कल्पना पण करू शकत नाही. पण मित्रांनो मी असं एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलंय, त्या सॉफ्टवेअर फक्त एक डेट चेंज केली का तुम्हाला सगळा डेटा अप टू डेट काय होतो अनालिसिस होऊन मिळतो. इंट्राडे ट्रेडिंगसाठी स्टॉक सिलेक्शन कसं करायचं, आपले ऑलमोस्ट 13 क्रायटेरिया आहेत. त्याचबरोबर क्वालिटी पिक्स स्टॉक जे आहे ते कशा पद्धतीने सिलेक्ट करायचे जे वेल्थ क्रिएट भविष्यात करू शकतात ह्या गोष्टी आपण काय करतो ह्या टेक्निकल अनालिसिसच्या कोर्समध्ये करतो शिकवतो. मग हे टेक्निकल अनालिसिसचं अझम्पशन असेल, बेसिक असेल, सपोर्ट रेझिस्टन्स असेल, व्हॉल्यूम ऍव्हरेज व्हॉल्यूम असेल, ट्रेंड अनालिसिस असेल, चार्टचे टाईप असतील, चार्ट रीड कसा करायचा, स्टॉक मार्केट आणि स्टॉक मार्केटमध्ये टाइम सायकल कशा पद्धतीने काम करतं, मल्टिपल चार्ट रीडिंग आपण कशा पद्धतीनं रीड केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी काय करतो मी क्लासमध्ये शिकवतो. त्याचबरोबर बेसिक ऑफ कॅन्डलिस्टिक पॅटर्न, त्यामध्ये जापनीज कॅन्डलिस्टिक पॅटर्नवरती आपण मेन फोकस करतो. आणि त्यातल्या त्यात मित्रांनो मनी मेकिंग कॅन्डल जे आहेत त्याच कॅन्डलचा आपण फक्त स्टडी करतो. 100 कॅन्डल पण काही कामाचे नाहीत, त्यातल्या 10 ते 12 कॅन्डल आहेत ज्या मनी मेकिंग कॅन्डल म्हणून काय केल्या जातात ओळखल्या जातात. त्याचबरोबर मित्रांनो इमोशन ऑफ कॅन्डल, बुल्स आणि बियरच्या इमोशन काय असतात
ज्या कॅन्डलच्या सहाय्याने कशा रीड करायच्या, बाबा मार्केट कुठं रिव्हर्सल करणार आहे, कुठं मार्केट कन्सोलिडेट होणार आहे, कुठं मार्केट ब्रेकआउट देणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कॅन्डल सांगत असतात. त्यामध्ये मग सिंगल कॅन्डल असतील, डबल कॅन्डल असतील, ट्रिपल कॅन्डल असतील, प्राइस ऍक्शन असेल, ब्रेकआउट असेल, चार्ट पॅटर्न असेल, रिव्हर्सल आणि ट्रेड कंटिन्युएशनच्या पॅटर्न, ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात, शिकवल्या जातात. त्याचबरोबर मित्रांनो, इंट्राडे ट्रेडिंगसाठी स्पेशल आपल्या काही स्ट्रॅटेजी आहेत, ज्यामध्ये 10x 10x स्ट्रॅटेजी आहे, जी डिसिप्लिन कन्सिस्टन्सी सायकोलॉजी तुमच्यामध्ये डेव्हलप करेल. त्याचबरोबर प्राइस क्लोजिंग बेसिडच्या स्ट्रॅटेजी आहेत, MOH आणि MOL ची स्ट्रॅटेजी आहे, D1C ची स्ट्रॅटेजी आहे, ORB ची स्ट्रॅटेजी आहे, 52 वीक हायची स्ट्रॅटेजी आहे. तुम्हाला वाटेल सर 52 वीक हायच्या तर किती तर लोकांनी स्ट्रॅटेजी आहे, पण मित्रांनो आपली मॅजिकल स्ट्रॅटेजी आहे, पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर टॉप गेनर टॉप लुजरची पण स्ट्रॅटेजी तुम्ही युट्यूबला जरी सर्च केलं तरी मिळेल, पण ऍक्च्युअली त्याच्यावर काम कसं करायचं, त्याचा रेकॉर्ड कसं मेंटेन करायचं. आपण पाठीमागच्या 10 वर्षाचं म्हटलं तर 10 वर्षाचा डेटा तुम्हाला कुठल्याही तारखेचा डेटा कडून अनालिसिस करून दाखवू शकते, बाबा हा ट्रेड जर आपण घेतला असता टॉप गेनर टॉप लुजर मध्ये काय झालं असतं. आणि त्याचं एक मित्रांनो सायकल असतं टॉप गेनर टॉप लुजरचं, हे कुणी सांगणार नाही तुम्हाला ते सायकल काय असतं आणि कधी टॉप गेनरला टॉप येतो आणि तो परत दुसऱ्यांदा कधी येतो, ह्या सगळ्या गोष्टी काय करतो आपण ह्या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला शिकवतो. त्याचबरोबर मित्रांनो वेल्थ मेकिंग काही टेक्निकल इंडिकेटर आहेत, त्यामध्ये मुव्हिंग अवरेज, MACD, PB, BB, RSI असेल, सुपर ट्रेंड असेल, फिबोनाची रिट्रेसमेंट असेल, ट्रेंड बेस्ड फिबोनाची एक्सटेन्शन असेल जे टार्गेट कॅल्क्युलेशनसाठी वापरला जाते, VWAP, असे इंडिकेटर जे आहे ते काय करतो आपण ह्या कोर्समध्ये शिकवतो. हा अडव्हान्स टेक्निकल अनालिसिसचा कोर्स आहे मित्रांनो, हा पण 15 ऑगस्टला सुरू होते आणि ह्याची फी जी आहे ती 10,000 रुपये आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, 6 महिन्याचा कोर्स आहे. त्याचबरोबर मित्रांनो बँक निफ्टी ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन सेलिंगचा कोर्स, ऑप्शन बाईंगसाठी साधारणतः 10,000 रुपये, ऑप्शन सेलिंगचा कोर्स 14,000 आहे. त्याच्यामध्ये पण मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग काय आहे, ऑप्शन ट्रेडिंगचं रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट काय आहे, ऑप्शन ट्रेडिंग आणि पॉवर ऑफ कंपाऊंडिंगच्या सहाय्याने तुम्ही 1 CR टार्गेट कशा पद्धतीने 7 ते 8 वर्षांमध्ये अचीव करू शकता, याचा आपण पूर्ण असा प्लॅन तयार केला, त्या प्लॅनच्या सहाय्याने जर तुम्ही काम केलं तर गॅरंटेड प्रत्येक व्यक्ती 1 CR जे आहे ते मार्केटमधून काय करू शकते, त्या ठिकाणी जनरेट करू शकते, आपण तुम्ही जर टार्गेट विजिबल ठेवलं तर. त्याचबरोबर ऑप्शन ट्रेडिंग करताना देखील काही रूल्स आहेत, ऑप्शन ट्रेडिंगची सायकोलॉजी आहे, ऑप्शन ग्रीक्स आहेत, फॉरेन इन्व्हेस्टरचा डेटा ऑप्शन ट्रेडिंगसाठी निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी कशा पद्धतीने रीड करायचा ते आपण सगळं शिकवतो. त्याचबरोबर मित्रांनो भाव कॉपी अनालिसिस जे आहे, डेरिव्हेटिव्हची भाव कॉपी पण असते, ते कशा पद्धतीने अनालिसिस करून तिथं मार्केटचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्केटमध्ये कशा पद्धतीने चेंज व्हायला आहे ह्या पण गोष्टी काय करत असतो मित्रांनो आपण त्या ठिकाणी शिकवत असतो. त्याचबरोबर मित्रांनो सर्वात महत्वाचं बँक निफ्टी आणि निफ्टीचा 2014 ते 2021 सगळा डेटा आपल्यापाशी आहे, तो अनालिसिस करून आपण दाखवतो की बाबा मार्केटमध्ये नेमकं काय झालं हिस्टॉरिकली आणि त्याच गोष्टी काय होणार आहेत भविष्यामध्ये देखील होत असतात, हा हे तुम्हाला कुणीही सांगत नाही. ऑप्शन चेंजचं अनालिसिस करायचं असं करायचं, बँक निफ्टीचं जे सेटअप आहे LSSB असं त्याला मी म्हणतो ते सेटअप आपण देतो, बँक निफ्टीसाठीचं ट्रेडिंग सेटअप देतो, बँक निफ्टीमध्ये कुठल्या टेक्निकल गोष्टी काम करतात त्या आहे, बँक निफ्टीला टेक्निकल इंडिकेटर कुठले काम करतात, बँक निफ्टीची रेंज ब्रेकआउट स्ट्रॅटेजी, मार्केट कशा पद्धतीने रेंज ब्रेकआउट केल्यानंतर 1000 पॉईंटची रॅली तुम्ही इझिली कॅच करू शकता ऑप्शन बाईंग मध्ये. त्याचबरोबर मित्रांनो बँक निफ्टीमध्ये टाईम आणि प्राइस आणि OI ब्रेकआउट खूप महत्वाचा असतो, एका विशिष्ट लेवलला विशिष्ट टाईमाला विशिष्ट प्राइसला जर OI ब्रेकआउट झाला तर बँक निफ्टीमध्ये अक्षरशः धुमाकूळ मासतो आणि ह्याच्या किती तर आपण वेळा ह्याच्यावर ट्रेड घेतले, 150-200 पॉईंटची मुवमेंट जे आहे ते आपण काय केले कॅश केले, जे तुम्ही चुकून प्रीमियम टेलिग्राम चॅनलला बघत असाल की बऱ्याच ठिकाणी आपण काय करतो 100-150-200 पॉईंटचा प्रीमियम कलेक्ट करतो कशाच्या माध्यमातून, ऑप्शन बाईंग हे कसं काय शक्य आहे, तर तिथं टाइम प्राइस आणि OI ब्रेकआउट काय केला तो पकडला जातो. त्याच मित्रांबरोबर मित्रांनो ओपन इंटरेस्ट आणि ओपन इंटरेस्टच्या सहाय्याने ऑप्शन सेलर कुठे आहेत हे काय करायचं, आयडेंटिफाय कसं करायचं ते पण आपण ह्या कोर्समध्ये शिकवतो. वीकली असेल मंथली एक्सपायरीला कशा पद्धतीने ट्रेडिंग करायचं ते शिकवतोय. हेज फंड स्ट्रॅटेजी जी आहे ती कशा पद्धतीने काम करते, ऑप्शन बायरनं 4 कंडिशन फुलफिल केल्याशिवाय कधीही ऑप्शन बाय करायचं होतो त्या स्ट्रॅटेजी आहेत. त्यानंतर ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजी आहेत, विशेषतः ऑप्शन बायरच्या स्ट्रॅटेजी असतील. त्यानंतर बुलिश वोलाटाईल आणि रेंज बॉन्ड मार्केट असताना कशा पद्धतीने तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग केलं पाहिजे हे पण काय करतो आपण त्या ठिकाणी शिकवतो. हे पहिल्यांदा काय करा करा लक्षात घ्या, म्हणजे ह्या अशा पद्धतीचा कोर्स आहे. हे सर्व कोर्स मित्रांनो 15 ऑगस्ट पासून सुरू होत आहेत. तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर जरूर मला कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. थँक्यू.